बेसिकली दिस आर ऑल प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स फॉर लाईफस्टाईल डिजॉर्डर्स जसे तुम्ही सांगले की प्रेशरचे दुये जाऊ डायबिटीस जवळपास सगळ्यांची आम्ही ते फाऊंडेशन अननौन म्हणजे खबर नसताना क्रिएट करतात आम्हाला दिसत भरगे घराकडे असा बरे लठ्ठ असा खाता पिता बरे गाल गुपगुबीत असा आणि वी फील वेरी कम्फर्टेबल हँड हॅपी अबाउट दिस चाईल्ड बट बेसिकली दिस इज नॉट अ हेल्दी चायल्ड ऑर धीस इज नॉट अ हेल्दी लाईफस्टाईल डेफिनेटली सो ज्या आमी अशा पद्दतीन वाडयता त्याचे पालकांचे नियंत्रण जाय बेसिकली पालकांनी एन्श्युअर करपाक जाय की भुरगीं फक्त घराकडे म्हणजे इंटरनल चार भिंतीच्या भितर राहून तो तो टी वी किंवा लॅपटॉपच घेऊन वाढनात तर पली पलीकडे भायले एक सुंदर विश्व ताका तिच्या एक्सपोज जाय आवटडोर एक्टिविटीज आर व्हेरी इम्पोर्टंट प्रत्येक भुरग्यांक एटलिस्ट दिसा एक फोर्टी फायव मिनिट टू वन आवर तरी कसलो तरी करपाक जाय इट कॅन बी जस्ट अ स्विमिंग वॉकींग सायकलिंग पण इट इज अ मस्ट एटलीस्ट फॉर फोर्टी फाय मिनिट्स टू वन आवर एक्सरसाईज इज अ मस्ट अँड दिस हज बिकम अ रेरिटी नाव इट इज व्हेरी डिफिकल्ट मोस्ट ऑफ द चिल्ड्रन कम टू माय क्लिनिक वेन एवर आय आस् क्वेश्चन्स आय हार्डली फायंड एनी चिल्ड्रन गोईंग टू प्ले आउट बरोबर आणि सांगा अशी खुपशी भगी स्कुलांनी पळतात म्हणजे पाचवी सवयचे भेट इतके लठ्ठ असतात इतके हेफ्टी असतात की यू हो भगो किंवा हे भरगे दहा वेळी क्रॉस करून आयला काही धीज अ व्हेरी कॉमन फिचर आणि जर जे तुम्ही म्हणता अभ्यास करताना दिसून की तसं ताजी लाईफस्टाईल वेगळी असता खावप जेवण समके लिमिटेड असतं म्हणजे घराकडले असतं आणि ते जंक फूड एक जंक डॉक्टर एक मात्र एक इम्पॉर्टंट विषय असा कारण सगळे पेरंट्स सांगतात की आम्ही सांगून सांगून थकली तुम्ही सांगा तुम्ही कन्व्हिन्स करत मग भरग्या हे जंक फूड थोडक्यात सांगा आणि वॉट हाऊ इट अफेक्ट्स द नॉर्मल लाईफस्टाईल जंक फूड दे कंटेन व्हरी हाय कॅलरीज फॅट कंटेंट या जंक फूडचं खूब चढ अस आणि खुपशे फास्ट फूड चिकन बी असतं आय फील देट देर आर स्टडीज ऑल्सो की ह्या चिकनात खूप प्रमाणात स्टिरॉयड असतात म्हणजे बेसिकली ही जी कोंबडी वापरतात ती पहिली वाढची म्हणजे भरपूर मोठी जावची म्हणून इंजेक्शन देतात त्यांना स्टिरॉयड खाऊक घालतात त्यांना त्याच्या प्रमाण त्यांची वाढ बरी जाता कोंबडीची आणि पण हे स्टिरॉयड असले तर चिकन खाल्या भरग्याचे खूपशे इफेक्ट जाऊ शकतात पर्टिक्युलरली फिमेल गर्ल्स गर्ल्स असतात यंग गर्ल्स दे मे हॅव लॉट ऑफ इनफर्टिलिटी प्रॉब्लेम दे मे हॅव्ह लॉट ऑफ ओवेरन प्रॉब्लेम जातात त्यांच्या इनफर्टिलिटीन प्रॉब्लेम सिस्ट प्रमाण खूप वाढल्यास आली मेनली बिकॉज ऑफ कुड बी बिकॉज ऑफ दीस जंक फूड आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट जर पाहिला की वर्ल्ड वाईड अर्ली मेनार्क म्हणजे चलयांक पाळी जो प्रकार तो सुरू लागून येऊ अर्ली म्हणजे अर्ली मॅना पो आला सो so, आणि ह्या मधल्या काळात त्यांना जसे सांगला की पीसीओडी डी म्हणजे ह्याचा जो ओवरिन तो सामको कॉमन असा आणि पाहिल्यावरच कळतात की ओके दिस ग, दिस लेडी इज गोईंग टू हॅव दॅट प्रॉब्लेम आणि हे ऑलमोस्ट खरे जातं इट इज बिकम व्हेरी कॉमन हॉय सो हाचेर so, नियंत्रण दोरप पालकांनी आणि भुरग्यांनी सामके समके गरजेचे कारण ही जी वेळ ती फक्त जिबेचे वस्तले पुरोपा पुरती नंतर तर यु शूड लूक एट युअर बॉडी एंड यु शूड ऑसो प्लॅन आउट युअर डायट अकॉर्डिंगली बरोबर सर आणि हे डायट पहिलीच भुरगे लहान असतानाच प्लॅन करत आम्ही ओदोळ सांगले असा की जेव्हा भुरगे स महिन्याचे झाले असता त्याका तेका सेमी सॉलिड फूड दिवस लागपास आहे आणि बाय वन इयर चाइल्ड शुड बी एबल टू इट अ नॉर्मल फूड विथ देअर पेरेंट्स एक वर्षाच्या भुरग्याक ऑलमोस्ट जितले आवय खाता तितले अर्धे जेवण लागता म्हणजे जे आवय बापू जे घरात खातात तेच अन्न ते भुरगे खाऊक खाऊक पत्रकार सुरू करपाक जाय करतात आणि लहानपणाकच एकदा तर भुरग्याक तर सिस्टम घातली बरी डायट न्यूट्रिशियस डायट बॅलन्स डायट भुरग्यांक आसपाक जाय hmm. एकदां तर भुरगें एकदां तर भुरग्यांक भायली खावपाची संवय जाली देन इट इज वेरी डिफिकल्ट भुरग्यांक मागीर कंट्रोल करपाक डिफिकल्ट जाता सो so, ह्यो सिस्टम्स भुरगे ल्हान आसतनाच घालपाक जाय डॉक्टर hmm. डॉक्टर म्हाजें सामको एक फोन आसा हॅलो 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 हां हा, 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 विचारात हॅलो हां विचारात हा, प्रश्न हा, विचारात डॉक्टर फोंडेच्यान उलयतालो गिदेश हां विचारात म्हागेलोच चल आसा न्हू तो अडेज वर्स जालो तेका आतां त्याचे वेटच वाढा म्हणजे आता तर अडीच वर्ष झाले पण वेट वाढणार त्याचे किती वेट असतात त्याची टेन हा टेन के जी असा बाकीचे त्याचे पॅरामिटर्स कसे असा म्हणजे तो खाता जेवता बाकी खेळता अभ्यास म्हणजे असे वॉट एव्हर रिलेटेड जे असतात ते हॅलो हय तसं खाता बीन तो पण त्याची वेट वाढणार ऍक्टिव्ह असा ऍक्टिव्ह आहे तुझं तर म्हणजे परत 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 डॉक्टरकडे परत असे किती असतं सिच्युएशन ना ना तसे काय ना okay. तसे काय ना डॉक्टर मुख्य विचार पाहिजे विचारू शकतो तुम्ही आता ऍक्च्युली भुरग्याची वेट ते त्याचे इवन तेजी भुरग्याचे बर्थ वेटाचे रबी असतात एक एकदा भुरगे जातनाच लहान झाले असतात त्या भुरग्याचे वेट पहिली एक दोन तीन वर्ष म्हणजे मातशे कमी असू शकतात आणि मागे जसे जसे एक तीन वर्षाचे बी वेट मागे त्यांची मेकअप जाता पण भुरगे बारीक असले म्हणून हेल्दी ना असे जायना भुरगे हेल्दी म्हणतात ते भुरगे ऍक्टिव्ह असले बरे खेळतात ॲक्टिव्ह इंटिलिजंट असं भरगे नॉर्मल म्हणून समजवचे प्लस भरग्याची वेट असता ती पहिली लहान असताना आवय बापांची वेट कशी असली त्याचे डिपेंड असतात सपोज आवय बारीक असली लहान असताना बापू बारीक तर भरगे बी कॉन्स्टिट्युशनलीच त्याच्या नॅचरलीच बारीक शकता आणि भरग्याची एक एकदा न्युट्रिशन सारखे मेळना जे थोडे भरगे फसी असतात hmm. ते किती तुम्ही खावपाक फोर्स करून घातले की ते खायनात फसी भरगे म्हणतात ते आणि हे फसी भरगे म्हणजे फर्स्ट त्रि इयर्स ऑफ लाईफ जे एक वर्षात जाते थोडी भरगी इतले दे आर मोस्टली इंटरेस्टेड इन प्लेईंग दे आर इंटरेस्टेड इन अदर ॲक्टिव्हिटीज दे आर इंटरेस्टेड इन एक्सप्लोरींग न्यू न्यू थिंग्स इन द वर्ल्ड नवे नवे असते ते गायड सो त्यांचे जेवणांचे चं लक्षच पण जे थोडे तर भुरगे खाता यू युव टू सी दॅट भरगे खाता ते गोष्ट हॅज बी वेरी व्हरी न्युट्रिशियस कॉन्सन्ट्रेटेड फॉर एक्झाम्पल एक वर्सांचे भुग्याक एक आख्खे ताते सुद्धा दिल्यार जाता जे भुरगे एक सात महिने जाता त्यांना पहिली तात्याच्या भीतले एलो ट्राय करपचे मागीर णव महिन्याचे आम्ही व्हाईट ऑफ द ते व्हाईट ऑफ द एक कॅन बी घेवन आणि एक वर्साच्या भुरग्याक एक तांतं दिल्यार भुरग्याचे ऑलमोस्ट वन थर्ड डिमांड प्रोटीन्स आणि कॅलरीज डिमांड जाता प्रोटीन पर्टिक्युलरली एक तांतं भुग्याक फीश इज वेरी इम्पॉर्टंट एक सपोज बांगड्याची सायज फीश अबावट फिफ्टी ग्राम्स न हंड्रेड ग्राम फीश तर भरग्यात दिले एक तांतं दिले ऑटोमॅटिक भुरग्याची न्युट्रिशन रिक्वायरमेंट जाता ते तुम्ही तेका दिवशी ट्राय एक तांतं दियात एक तांतं ते एकदम खावपाचे ना ते हळूहळू करून डिव्हायड करून दिले आता सकाळी थोडे दनपार थोडे mm. रातचे थोडे जे भगे खेळतात त्या खेळ्याच्या टाईम मधी मधी त्याच्या नुसत्याचा पीस ना एक तात्याचा पीस असे घालून दिवप mm. आणि गिव लॉट ऑफ वेजिटेबल्स लॉट ऑफ फ्रुट्स वेजिटेबल्स बॉईल करपाची मागीर मॅश करून बरे पेस्ट अशी करून बरी तूप आणि घी बी घालून दिले mm. जातात हेजेर भग्याची भूग्याक बरे मिनरल्स मेळटले आणि भरग्यात विटामिन्स मेळटले आणि ताते आणि नुसते दिल्यास भूग्यात ऍड्युकेट प्रोटीन्स mm. आणि कॅलरीज मिळली आणि एक दोन ग्लास दूध दिवस शकतात पण अडेच वर्षाची भुरग्याची एवरेज वेट ऍक्च्युली अराउंड बारा किलो असतात तुझे भुरगे दहा किलो असतात तितले कमी ना ते सो दॅट इज नो मच म्हणजे खूप अशी गॅप ना पण इम्पॉर्ट सांगलं म्हणजे रदर दॅन गोईंग फॉर क्वांटिटी ऑफ फूड वी शूड गो फॉर क्वालिटी फूड आणि जसे डॉक्टरांनी सांगलं की ताका ताती तांती करप किंवा तूप घालप किंवा हे तेल घालून जे तिचे म्हणजे बाकीचे प्रिपरेशन करप त्या पद्धतीने तुम्ही वर्कआउट करु म्हणजे टेलर मेड म्हणजे प्रत्येक भुरग्याची आवड वेगळी असता प्रत्येक भगीची टेस्ट वेगळी असता आणि ते पेरंट्सांनी थरव हा किंवा आवडतं आणि त्या प्रमाण आय थिंक दिल्या त्यांचे हे नीड फुलफिल जातली डॉक्टर मला सांग मधी एक म्हणजे एक अशी आली की डेंग्यू फिवरची आय वॉन्ट यू टू फोकस ऑन दीस मात्र थोडेसे इन्फॉर्मेशन द्या आता डेंग्यू फिवर इज लाईक एनी अदर व्हायरल फिवर आम्ही म्हणतात ग्रीप आयले म्हणतात जोर आयला म्हणतात सो इट इज लाईक एनी अदर व्हायरल फिवर डेंग्यू फिवर आता डेंग्यू फिवर किती जाता एक तर केस तर डायग्नोज झाली दॅट इज जस्ट द टीप ऑफ द आयसबर्ग एक केस असो म्हणजे अनडायग्नोज वेल बी मोर दॅन थाऊजंड केसीस अच्छा पण सम ओनलीज थोडे केसिस हातूत कॉम्प्लिकेशन जाता सो च केसीस लेस देन वन पर्सेंटेज ऑफ केसिसांच कॉम्प्लिकेशन जाता hmm. so, जाले hmm. so, सो डेंग्यू फिवर झाले म्हणून वडली च भिवपाची गरज ना सगळे पॅनिक जाऊन सगळे लोकांनी इनवस्टिगेशन करप भिवप तशी गरज ना कारण इट इज लाईक एनी अदर व्हायरल फिवर अँड समटाम्स खंच्या इवन व्हायरल फिवरात सुद्धा केॉम्प्लिकेशन जावपाक शकता जे डेंग्यू फिवरात कॉम्प्लिकेशन जाता तशीच कॉम्प्लिकेशन दुसरी व्हायरल फिवरात सुद्धा जावपाक शकता सो बेसिकली तुमच्या सम समजा डेंग्यू फिअर आयडेंटिफाय झाला किंवा तुम्ही इन्वस्टिगेट करून जर दिसून आलो झालं एकदम पॅनिक सिट्युएशन करताना यू हॅव टू गो टू द डॉक्टर आणि प्रॉपर ट्रीटमेंट जर घेतली झालं थिंग्स कॅन बी कंट्रोल कॅन बी कंट्रोल कारण डेंग्यूचं जरी एक जरी हे असलं तरी क्वचितच कॉम्प्लिकेट जाता सो रेअरली सो एक मोस्ट ऑफ द केसेस इट कॅन बी कंट्रोल वेल जर प्रॉपर मेडिकेशन घेतलं कंट्रोल आणि डेंग्यू झाले की आणि हॉस्पिटल ॲडमिट जाय बी असे ने डेंग्यू झाल्या की जाता एक एकदा प्रेशर ड्रॉप जाता बॉडीतली फ्लुईड्स प्रमाण कमी जाता सो डेंग्यू पेशंटांनी दे हॅव टू टेक लॉट ऑफ फ्लुईड्स लॉट ऑफ हायड्रेशन आणि त्यांचे ब्लड काउंट्स ते रेग्युलरली मॉनिटर प्लेटलेट काउंट्स ड्रॉप जातात ज्यांना प्लेटलेट काउंट ड्रॉप जातात त्यांना इमिडिएटली हॅज टू बी ॲडमिटेड अँड दॅट टाइम हॅज टू बी मॅनेज प्रॉपरली डॉक्टर मग काय कॉल असा हॅलो हॅलो हा विचारा माझो चेरो एका महिन्याचो असा hmm. त्याका गोशे म्हणतात ते जाता आणि गॅस जाता ते hmm. किती करू नये ते भुरग्याचे गोशे म्हणतात ते आम्ही पहिली म्हणताल ते गोशे म्हणून पण गोशे म्हणतात आम्ही किती म्हणतात चढशे बायल की भुरगं जातं की नॉर्मल भुरगं आवोची दुधाची की जाता आवोची दुधाक ते लेक्टोज म्हणतात ते कंटेंट खूप असता लॅक्टोज आणि जेव्हा भुरगे आवईचे दूध घेता दीज मागीर भुरग्यांक लॅक्टीक एसिड जाता आणि ते जेन्ना लॅक्टीक एसिड असे आमचे लार्ज इंटेस्टनाक वता ते लॅक्टीक एसिड खुबशे वॉटर बॉडीतले ओढून आनी आणि ते संडासांतल्यान उदक आणि हे आम्ही स्टुल्स बाहेर येतात आणि ते पोळपास मी व्हाईट एलोयू ग्रेन्यूल दिसतात ते आम्ही गोशे म्हणतात पण दुदाचेर हे गोशे म्हणतात ते नॉर्मल Hmm. दुसरे जेव्हा आवयचे दूध भरगे घेतात ते आवश्य दूध घेतले भुरगे खुपशे वारे बी ओढतात ते तो मस्त गॅस जाता गॅसा लागून चडशे भुरग्यांक खूपशे फ्लॅटुलन्स जातात hmm. गॅस पास करतात hmm. आंग वळतात पिरगतात आणि या गॅसाक लागून तेन्ना केन्ना केन्ना तेंका ते इन्फंटाईल कॉलीक म्हणून जातात जे भुरगे अबाऊट थ्री वीक्स ओल्ड जाता तीन आठवड्याचे जाता त्यांचे गॅसाचे प्रमाण वाढता आणि त्यांचे ते इन्फंट कॉलीक म्हणजे इन्फंट कॉलिक म्हणजे इव्निंग कॉलीक म्हणतात सांगली अरावंड स सात झाली की रडपाक स्टार्ट करतात त्यांच्या पोटां घास मारतात त्यांना केन त्यांना एक ते सायमॅथिकोन म्हणून एक ड्रॉप्स येतात ते ते ड्रॉप्स देतात ते ड्रॉप्स दिले की त्यांचे गॅस मी प्रमाण कमी जाता आणि इन्फंटाईल कॉलिक बी कमी जाता आणि हे घोषे व गॅस प्रॉब्लेम आणि हे पोटान जावपाचो प्रॉब्लेम हो नॉर्मली भुरग्यांक तीन म्हयने म्हणल्यार जाता आनी मागीर तीन म्हयने जातकीर हळूहळू हळूहळू नॅचरली कमी जाता असो डॉक्टर आमकां कॉल आसा हॅलो आं हॅलो सर हां विचारात म्हाजे चेडूं न्ही थर्टीन इयर्स ओल्ड आसा तेजी हायट वाडोवप हायट वाडना तेजी तुमचे पेरंट्सांची दोगांयची हायट सारकी आसा ना ना तेजी कमी हायट तेची म्हणजे कोणाची चेडवाची चेडवाची न्ही न्ही हांव प्रश्न तुमी पेरेंट्स म्हणजे आवय बापूय तुमची दोगांयची हायट नॉर्मल आसा हां नॉर्मल काय मात्र शॉर्ट असा ना नॉर्मल ना, असे सारखे नॉर्मल हां तुमच्या आता चौदा वर्षाची भुग्याची हाट आवय भुरग्याची हाट आवयची हाट आणि बापाच्या हायटाचे असता सो आम्ही नॉर्मली किती करतात आवयची हाट घेतात बापयची हाईट घेतात आणि त्याची आम्ही दोघांची ॲड करून आम्ही डिवायडेड बाय टू करतात आणि मिड पेरंटाईल हाट म्हणतात ती काढतात आणि सदांच भुरग्याची हाट मिड पेरेंटल जी हाइट जाता नी त्या एक दहा सेंटीमीटर वयर ना दहा सेंटीमीटर सकल अस hmm. दुसरी गोष्ट असं म्हणजे थोडी भरग्याची वाढ माती चौदा वर्षाची भरग्या के नॉर्मली थोड्या आवईची बापाची लहान असताना ती शॉर्ट असतात आणि सडनली चौदा तेरा ते पंधरा वर्षांचे सडनली शकतात hmm. सो तुम्ही भूग्याची एक लास्ट दोन तीन वर्सांची हाइट ती प्लॉट करून पोव ते हाट जाय पोवपचे बापांची लहानपणात कशी ती कशी ग्रो झाली बापांची हाईट कशी ग्रो झाली ती पोवून आम्ही ते मागे त्याची हायट जाय सो करून पण एक्झॅक्टली एक्झेक्टली सांगू एक्झॅक्टली किती कमी असा ती पण हातेर प्रॉपर अभ्यास करून जर आम्ही ता म्हणजे मार्गदर्शन करू शकता आणि आय थिंक ॲक्च्युली जे तो तर मीड भुरगे तर खरंच तर शॉर्ट असा देन त्या भुरग्याक मागीर आम्ही इन्वेस्टिगेट करचे पडटा एक एकदां भुरग्याचे ग्रोथ हार्मोन्स कमी आसपाक शकतात ग्रोथ हार्मोन तो आमी मेजर करचो पडटा केन्ना केन्ना भुरग्याचे थायरॉयड प्रॉब्लेम कितें आसल्यार थायरॉयड वेल्यू कमी आसल्यार न्ही केन्नाय तांकां हायट कमी आसपाक शकता खरेंच शॉर्ट आसल्यार मागीर भुरग्याक इन्वेस्टिगेट करचें पडटा कित्याक लागून हायट कमी आसा तें आनी तांकां युजली दीस इज डन बाय एन्डोक्रायनोलॉजिस्ट आमचे द एन्डोक्रायनोलॉजिस्ट म्हूण आसता डॉक्टर ते ती स्पेशलिटी एक आसा दीस पिपल डील विथ दिस प्रोब्लेम अच्छा म्हणजे एन्डोक्रायनोलॉजिस्टा कडेन वचून तांच्यानी जर एसेसमेंट केलें जाल्यार तांकां हाचेर सोल्युशन मेळूंक शकता सोल्युशन मेळपाक शकता म्हाका दिसता डॉक्टर आमकां एक फुडलो प्रश्न आसा हॅलो हॅलो हांव संपदा नेळगी बिचोलच्यान उलयतालें धा वर्षाचो आसा आनी तो न्ही कांयच घरांतले अशे खावपाक पळयना फक्त भायरचे खावपाक पळयता कितले ट्राय केले हांवें कितें कितें घालपाक लागून पूण तो कांयच खावपाक पळयना ताका लागून कितें म्हणून कशें करूचे घालचे एक्झेक्टली हांव विचारता की ताका आवडीचे पदार्थ कितें भायले म्हणजे कितें खावंक सोदता भायर म्हणजे अशे तेलकट आनी हे तेलकट आता घरान येता पोळ्या केले जावं जावं फोव केले असे काहीच खावपाक पोयना तो माझा प्रश्न असा तो भजे खाऊ सुद्धा मिरची खाऊ सुद्धा भेलपुरी खाऊ सुद्धा म्हणजे यू स्पेसिफाय आयटम ओ अशी भजी जावं किरे मिरचो भजी मागी तेलकट जे चिप्स मेळटा ते फक्त तेलकट खावपाक सोदता हांव हांव ताका घरांतल्यान शिरो करून दिता जावं किदें हें करपाक दिता न्ही ते कांयच घरांतलें खावपाक पळयना आता हे किती असं पण ज्या भुरग्याक हे खावपाची गोष्ट असा ते आता हांवें सांगलें आसा तुमकां की जे भुरगे लहान असतात